न्यूटनचा गतीचा दुसरा नियम। आपण बघितलं की एखादी वस्तू बल वापरून ढकलल्याशिवाय किंवा ओढल्याशिवाय तिच्या जागेवरून हलत नाही किंवा तिची गती बदलत नाही। आता आकाशात सोडलेल्या रॉकेटचं उदाहरण घेऊन बघूया। आपल्याला दिसतंय की रॉकेटची चाल वाढत जाते। पहिल्या 8 सेकंदात ते 161 किलोमीटर प्रति तास प्रवास करत। पहिलं मिनिट संपतं तेव्हा ते 1609 किलोमीटर प्रति तास आणि 2 मिनिटात त्याची चाल 4828 किलोमीटर प्रति तास इथपर्यंत पोहोचलेली असते। चालीत सतत होणारा हा बदल म्हणजेच रॉकेटचं त्वरण। 120 सेकंदात चाल 0 मीटर प्रति सेकंदावरून 1341 मीटर प्रति सेकंद झाली, तर एकूण त्वरण 1341 मीटर प्रति सेकंद भागिले 120 सेकंद बरोबर 11 मीटर प्रति सेकंद प्रत्येक सेकंदाला। रॉकेटची चाल सरासरी 11 मीटर प्रति सेकंद प्रत्येक सेकंदाला वाढते। हे झालं त्याचं त्वरण। ही चाल सतत का बदलते? रॉकेटचं इंधन सतत जळाल्यानं एक बल निर्माण होतं। याच बलामुळे विरुद्ध दिशेला म्हणजे आकाशाच्या दिशेने काम करणारं आणखीन एक समान बल तयार होतं, ज्यामुळे रॉकेटचं त्वरण होतं। न्यूटनचा दुसरा नियम सांगतो, बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण। गणित बघून लगेच घाबरून जाऊ नका हो। खरं म्हणजे ही अगदी सोपी गोष्ट आहे। म्हणजे बघा, जर वस्तुमान तेच राहिलं आणि बल वाढलं तर त्वरण देखील वाढायला हवं। याचा अर्थ चाल भराभर वाढेल। जेव्हा वस्तुमान कमी असतं पण बल तेच राहतं तेव्हाही त्वरण जास्त होतं, म्हणजे चाल जास्त पटकन वाढते। बल तेच राहिलं पण वस्तुमान जास्त असलं तर काय होईल? तेव्हा त्वरण कमी होईल, चाल हळूहळू वाढेल। एकदा का तुम्हाला बल, वस्तुमान आणि त्वरण यांच्यातलं नातं समजलं की तुम्हाला त्यांची गणित फटाफट येतील। बलामुळे त्वरण होतं, हे त्वरण बलाच्या दिशेने होतं आणि बल जास्त असलं तर त्वरण जास्त असतं। आणि तुम्हाला हे कळलं म्हणजे तुम्हाला न्यूटनचा गतीचा दुसरा नियम समजला।